मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान जयंत पाटील यांच्या विधानाबाबत चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीला डिवचले आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर ते राजकारणात आले. अनुकंपा तत्वावर आलेल्यांची गुणवत्ता तपासली जात नाही असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही गोपीचंद पडळकर यांनी टोले लगावले. जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाबाबत बोलले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही. खरं तर हा पक्षच भविष्यात राहील की नाही हा प्रश्न आहे असा टोला पडळकर यांनी लगावला. जयंत पाटील 1990 पासून राजकारणात आहेत, मात्र जिल्ह्यासाठी येईल ते मतदारसंघात न्यायचं याशिवाय वेगळं काही त्यांनी केलं नाही. इतक्या वर्षाच्या काळात केलेलं मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत अशी टीकाही पडळकर यांनी केली आहे. बघा, जयंत पाटील हे अनावधानानं राजकारणात आलेलं पात्र आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि माझे वडील अनफिट झाले, तब्येत चांगली नव्हती म्हणून, आणि मी जेव्हा जिल्हा परिषदला चौकशी करायला गेलो, माझा मोठा भाऊ होता, की काय पद्धत आहे यामध्ये, तर ते म्हणले अनुकंपाखाली तुम्हाला भरती करता येते. मी म्हटलं त्याची अट काय आहे, तर त्याला फक्त पात्रता लागते. तुम्हाला शिपाई व्हायचं आहे तर 10वी पास, क्लर्क व्हायचं आहे 12वी पास, पदवीधर असाल तर वरिष्ठ क्लार्क, आणि तुमचं काही एज्युकेशन असेल त्या पद्धतीने तुम्हाला नोकरी मिळेल. मी म्हटलं त्याला मेरिट लागतं का, तर मेरिट लागत नाही. म्हणजे अनुकंपाच्या भरतीमध्ये पात्रता लागते, गुणवत्ता लागत नाही, क्वांटिटी लागते, क्वालिटी लागत नाही. जयंत पाटील मुळातच राजाराम बापूच्या अनुकंपाच्या जागेवरती गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत आणि त्यांना बरंच लोकांनी दिलंय. या जिल्ह्यामध्ये ते काही करू शकले नाहीत. मला वाटत नाही ते राज्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये तशी परिस्थिती निर्माण होईल, राष्ट्रवादी पक्षच भविष्यात राहील का नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे. मला वाटतंय जयंत पाटलांची शरद पवारांनी ही बाब गंभीर घेऊन त्यांना युनोमध्ये वगैरे पाठवता येतंय का वरच्या लेवलला, कारण फार बुद्धिवान आहेत असं त्यांची भूमिका आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांना वरच्या लेवलला जर पाठवलं तर काहीतरी होईल. महाराष्ट्रात असं काही होईल असं नाहीये, स्वप्न बघायला हरकत नाही. पण तुम्ही ज्या पदावरती 1990 पासून काम करताय, जिल्ह्यामध्ये एक काम तुम्ही सांगू शकत नाही इतक्या वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये, की मी एवढं एवढं मोठं काम केलंय अशा अशा पद्धतीचं काम, एक तुम्ही प्रोजेक्ट सांगू शकत नाही. आणि जिल्ह्यात काय येईल ती सगळं मतदारसंघात न्यायचं, आणि मग राज्याची परिस्थिती काय आहे, तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती विचार करावा.